Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that you have to write in your exam composition part also. Yes, with the help of some things, like with the help of some points you have to write some paragraph, with the help of some point you have to make a story, with the help of a given subject you have to make a story, or with the help of given subject you have to write a letter. So this part comes in your कंपोजिशन पार्ट. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जो काही इंग्लिशचा जो पेपर आहे तुमचा, तो इंग्लिशचा पेपर हा फक्त क्वेश्चन आन्सर रायटिंग किंवा ग्रामर इतकात मर्यादित नसतो, तर ॲज वेल ॲज तुम्हाला त्याच्याचसोबत कंपोजिशनचा सुद्धा पार्ट असतो. मग कंपोजिशनच्या पार्टमध्ये काय येतं? तर कंपोजिशनच्या पार्टमध्ये येतं की तुम्हाला काही पॉईंट दिले जातात, त्या विथ द हेल्प ऑफ दॅट पॉईंट त्या पॉईंटच्या मदतीने तुम्हाला पॅरेग्राफ रायटिंग करायचं असतं, किंवा काही पॉईंट दिले जातात विथ द हेल्प ऑफ दॅट गिवन पॉईंट तुम्हाला स्टोरी रायटिंग करायचं असतं, किंवा काही पॉईंट दिले जातात त्याच्यापासून तुम्हाला एक इन्व्हिटेशन कार्ड सब्जेक्ट किंवा पॉईंट दिला जातो, त्यानुसार तुम्हाला एक इन्व्हिटेशन कार्ड बनवायचं असतं किंवा ॲडव्हर्टिजमेंट बनवायची असते, बरोबर. किंवा तुम्हाला काही सब्जेक्ट दिला जातो त्यानुसार स्टोरी लिहायची असते, किंवा सब्जेक्ट दिला जातो आणि लेटर लिहायचं असतं. तर हा जो काही सगळा पार्ट येतो तो येतो इंग्लिशच्या कंपोजिशन पार्टमध्ये. तर कंपोजिशन म्हणजे काय? तयार करणे, टू कंपोज, ओके, तयार करणे. तुमची जी काही तुमची इमॅजिनेशन पॉवर असते, विथ द हेल्प ऑफ युअर इमॅजिनेशन पॉवर अँड युअर रायटिंग स्किल, देअर इज कॉम्बिनेशन ऑफ इमॅजिनेशन अँड युअर रायटिंग स्किल, यू कॅन मेक अ कंपोजिशन. आता तुम्ही कंपोजिशन कसं बनवू शकता? तर तुमची जी काही रायटिंग स्किल असेल ती वापरून, प्लस तुमची काही जी काही इमॅजिनेशन पॉवर असेल, तुमची इमॅजिन करण्याची जी काही क्षमता आपण त्याला म्हणतो, ती आकलन क्षमता आणि इमॅजिन करण्याची क्षमता, या सगळ्यांचं हे करून तुम्ही कंपोजिशनचा पार्ट लिहू शकता. नाव इंग्लिश कंपोजिशन पार्ट इन युअर एक्झाम, दॅट इज फॉर मोर मार्क्स. आता तुमच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये इंग्लिश कंपोजिशनचा जो काही पार्ट येतो तो अर्थातच जास्त मार्क्ससाठी असतो, बरोबर. सो यू हॅव टू बी कॉन्फिडंट अबाउट दॅट कंपोजिशन पार्ट. आता तुम्हाला त्या कंपोजिशनच्या पार्टबद्दल कॉन्फिडंट असलं पाहिजे आणि यू शूड मेक शुअर दॅट यू विल राईट ऑल द क्वेश्चन ऑफ दिस कंपोजिशन पार्ट. तुम्हाला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स पण असला पाहिजे की तुम्ही ह्या ज्या रायटिंग कंपोजिशनमधले जे काही क्वेश्चन्स असतील ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत, ओके. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द पॅरेग्राफ रायटिंग. आता तुमच्या इंग्लिशच्या कंपोजिशनमधलाच एक भाग आहे पॅरेग्राफ रायटिंग. विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट यू हॅव टू राईट अ पॅरेग्राफ. इन युअर क्वेश्चन पेपर देअर विल बी सम पॉईंट्स, विथ द हेल्प ऑफ दॅट गिवन पॉईंट ऑर गिवन सब्जेक्ट यू हॅव टू राईट वन पॅरेग्राफ. काही वेळेला तुम्हाला पॉईंट्स दिले जातात, मग ते पॉईंट्स एकत्र जोडून त्या पॉईंटशी दुसऱ्या पॉईंटला लिंक जोडून तुम्हाला पॅरेग्राफ बनवायचा असतो, किंवा काही वेळेला फक्त एक सब्जेक्ट दिला जातो, विथ द हेल्प ऑफ गिवन सब्जेक्ट यू हॅव टू राईट अ पॅरेग्राफ. सो पॅरेग्राफ रायटिंग, तुम्हाला पॅरेग्राफ रायटिंग किंवा स्पीच रायटिंग जे आहे, काही वेळेला तुम्हाला स्पीच रायटिंग सुद्धा करायला येऊ शकतं पॉईंटच्या मदतीने. मग पॅरेग्राफ रायटिंग आणि स्पीच रायटिंग करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, कोणते पॉईंट्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत, दॅट वी विल सी टुडे, ओके. नाव इफ यू लुक ॲट एनी प्रिंटेड प्रोज बुक यू विल सी दॅट ईच चॅप्टर इज डिवायडेड अप इन टू सेक्शन. द फर्स्ट लाईन ऑफ ईच बीइंग इंडेटेड साईटली टू द राईट. नाव सी, इफ यू विल लुक ॲट एनी बुक, if you look at any book or textbook or any story book, you will see that all the lines are situated in a proper manner. tumhi baghu shakta ki kontyahi book madhe kiwa kontyahi textbook madhe tumhi jeva bagal teva tumhala lakshat yeil ki pratyek line hi ek proper manner madhe aste, barobar ki nahi? mhanje proper manner mhanje kay ki after every 5 or 6 line there is a paragraph, barobar ki nahi? mat to jo paragraph asto, in that paragraph each and every line is related to another.
प्रत्येक लाइन ही दुसऱ्या लाइनला रिलेटेड असते, बरोबर की नाही? त्या पॅरेग्राफमध्ये का असं असतं की पहिली लाईन वेगळी आहे आणि त्यानंतर फुल स्टॉप नंतर जी दुसरी लाईन आहे ती पहिल्या लाईनशी रिलेट नाही आहे? नाही, असं नसतं. प्रत्येक लाईन ही दुसऱ्या लाईनला रिलेट असते पॅरेग्राफ रायटिंगमध्ये. ओके, नाव दीज सेक्शन आर कॉल्ड पॅरेग्राफ. आता त्याच सेक्शनला काय म्हणतात, म्हणजे प्रत्येक लाईन ही दुसऱ्या लाईनला रिलेट असते आणि एक 5 ते 6 लाईनचा एक छोटासा ग्रुप असतो सेंटेन्सचा, त्या सेंटेन्सच्या ग्रुपला पॅरेग्राफ म्हणतात. ओके, नाव लेट सी द डेफिनेशन ऑफ पॅरेग्राफ. अ पॅरेग्राफ इज अ नंबर ऑफ सेंटेन्स ग्रुप टुगेदर अँड रिलेटिंग टू वन टॉपिक or a group of related sentence that develop a single point. Ata paragraph manje kay tar a paragraph is a number of sentence. Paragraph manje eka vishishta विषयावरती लिहिले जाणारे वाक्य. ओके, नंबर ऑफ सेंटेन्स म्हणजे अशी भरपूर अशी वाक्य, ग्रुप टुगेदर ती एकत्र वाक्य जोडलेली असतात and relating to one point, one topic or a group. ते एका टॉपिकच्या रिलेटेड असतात, एका विषयाला रिलेट, विषयाला अनुसरून वाक्य एकत्र जोडलेले आहे. एका विषयाला अनुसरून म्हणजे काय, एका विषयावरती त्या विषयाला रिलेट असणारी, त्या विषयाशी संबंधित असणारी वाक्य ही एकत्रितपणे जोडली जातात. रिलेटेड टॉपिक ऑर अ ग्रुप ऑफ अ रिलेटेड सेंटेन्स, मग तो जो सेंटेन्सचा ग्रुप असतो तो एकमेकांशी काय असतो, संबंधित असतो, रिलेटेड असतो. ओके, दॅट डेव्हलप अ सिंगल पॉईंट. दॅट डेव्हलप अ सिंगल पॉईंट म्हणजे तो सगळा जो सेंटेन्सचा ग्रुप जो असतो, तो जो काही सेंटेन्सचा ग्रुप आहे जो एकमेकांशी रिलेटेड आहे, तो सेंटेन्सचा ग्रुप एक पॉईंट किंवा एक विषय डेव्हलप करतो. म्हणजे एका विषयाला अनुसरून जी काही आपण वेगळी वेगळी वाक्य वापरतो, परंतु ती वाक्य एकमेकांशी संबंधित रिलेटेड असतात, त्याला पॅरेग्राफ असं म्हणतात. ओके, नाव प्रिन्सिपल्स ऑफ पॅरेग्राफ स्ट्रक्चर. नाव देर आर सम प्रिन्सिपल, देर आर 3 मेन प्रिन्सिपल्स ऑफ पॅरेग्राफ स्ट्रक्चर. मीन्स हाऊ कॅन यू डेव्हलप अ पॅरेग्राफ, तुम्ही एक पॅरेग्राफ रायटिंग कसं करू शकता, त्यासाठी काही पॉईंट्स आहेत. विथ द हेल्प ऑफ दॅट 3 प्रिन्सिपल्स यू कॅन मेक अ पॅरेग्राफ. ओके, नाव फर्स्ट इज युनिटी. नाव लेट सी वॉट कम्स इन युनिटी. Unity, the first and most important principle to be observed in constructing a paragraph is that of unity. Just as each sentence deals with truth, each paragraph must deal with one topic or idea and with no more that one. In writing an essay, for example, every head and every subhead should have its own paragraph to itself. And every sentence in the paragraph must be closely connected with the main topic to the paragraph. The paragraph and every part of it must be in expression of one theme or topic. The topic, theme or subject of a paragraph is very often expressed in one sentence of the paragraph, generally the first. This sentence is called the topical sentence because it states the topic, or the key sentence because it unlock and open the subject to be dealt with the paragraph. Okay, now let's see what is unity. The unity manje kay tar एकता, बरोबर की नाही? युनिटीचा मराठी अर्थ काय, तर एकता. तर पॅरेग्राफमध्ये एकता कशाची असली पाहिजे मग? इन द पॅरेग्राफ रायटिंग व्हाईल यू आर मेकिंग द सेंटेन्सेस, दॅट सेंटेन्सेस शुड बी रिलेटेड, म्हणजेच युनिटी. दॅट सेंटेन्सेस शुड बी युनिटेड टू इच अदर. तुम्ही जी पॅरेग्राफ रायटिंगमध्ये वाक्य बनवत आहात, ती वाक्य तुम्हाला पॉईंट्स मिळालेले असतात, बरोबर? मग ते पॉईंट्स, त्या दिलेल्या पॉईंट्सपासून तुम्ही जे काही वाक्य बनवत असाल, ती वाक्य एकमेकांशी एकता असलेली, म्हणजे एकमेकांशी रिलेट असणारी
वाक्य असली पाहिजेत. मग आता तुम्ही ज्यावेळेस सेंटेन्सेस बनवत असता पॅरेग्राफ रायटिंगसाठी, दॅट सेंटेन्सेस शुड बी इन अ प्रॉपर मॅनर. मीन्स वॉट? ॲट द बिगिनिंग द टॉपिक थीम ऑर सब्जेक्ट ऑफ अ पॅरेग्राफ इज व्हेरी ऑफ्टेन एक्सप्रेस्ड इन वन सेंटेन्स ऑफ द पॅरेग्राफ. मग आता पॅरेग्राफ रायटिंगमध्ये एक असा शब्द असतो की त्या शब्दाच्या मदतीने आपल्याला पूर्ण पॅरेग्राफमध्ये काय सांगायचं आहे तो एक शब्द असतो. म्हणजे आपल्याला दिलेल्या पॅरेग्राफमध्ये रायटरला आपल्याला त्या पॅरेग्राफपासून काय सांगायचं आहे, तुम्हाला काय समजलं आहे हे सांगण्यासाठी एक शब्द असतो. त्या शब्द तो शब्द त्या किंवा त्या शब्दापासून तुम्ही एखादं जर वाक्य बनवलं तर त्या वाक्याला की सेंटेन्स असं म्हणतात, की ज्याच्यातून तुम्हाला काय समजलं आहे हे समजतं. ओके, नाव दिस सेंटेन्स इज कॉल्ड द जनरली द फर्स्ट. This sentence is called the topical sentence because it states the topic. आता हे झालं की सेंटेन्सचं, पण ॲट द बिगिनिंग आता की सेंटेन्स तुम्हाला ॲट द एंडला लिहावं लागतं की आता तुम्हाला काय समजले ते. पण आता सुरुवातीला तुम्ही काय लिहाल, ॲट द बिगिनिंग यू मस्ट राईट द वॉट इज द वॉट दॅट पॅरेग्राफ इज गोईंग टू बी स्टेट. त्या पॅरेग्राफमध्ये काय तुम्हाला सांगायचं आहे किंवा त्या पॅरेग्राफचे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्समधून तुम्हाला काय सांगायचं आहे ते स्टेट करावं लागतं. स्टेट करणे म्हणजे काय, तर व्यक्त करणे किंवा स्टेटमेंट लिहिणे. म्हणजे तुम्हाला जे काही इंग्लिशमध्ये स्टेटमेंट लिहिणे म्हणजे काय पॅरेग्राफ रायटिंगमध्ये, की तुम्हाला जे काही समजले ते तुमच्या शब्दात व्यक्त करणे. ओके, देन अ गुड प्रॅक्टिस इज टू रीड अ चॅप्टर इन अ बुक अँड गिव अ शॉर्ट हेडिंग ऑर टायटल टू ईच पॅरेग्राफ विच विल एक्सप्रेस इन अ वर्ड ऑर ब्रीफ फ्रेज द सब्जेक्ट ऑफ द पॅरेग्राफ. नाव आता द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज वॉट, वेन एवर यू विल गेट अ पॉईंट्स यू मस्ट रीड द पॉईंट. तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा पॉईंट्स मिळतात तेव्हा तुम्हाला ते पॉईंट्स वाचायचे असतात, बरोबर. मग ते पॉईंट्स वाचल्यानंतर तुम्हाला एक हेडिंग, त्या तुम्हाला पॅरेग्राफ लिहायला त्या पॉईंट्सची मदत होते. काही वेळेला तुम्हाला पॉईंट्स नाहीत मिळत, बरोबर की नाही. काही वेळेला तुम्हाला फक्त सब्जेक्ट दिला जातो आणि त्या सब्जेक्टच्या मदतीने तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा असतो. मग ज्यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट दिला जातो त्यावेळेस ऑटोमॅटिकली यू विल गेट द नेम फॉर द पॅरेग्राफ. ज्यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट मिळतो त्यावेळेस त्या तो जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या मदतीने तुम्ही पॅरेग्राफला तुमचे नाव देऊ शकता. परंतु काही वेळेला तुम्हाला सब्जेक्ट न देता पॉईंट्स दिले जातात, मग त्या पॉईंटच्या मदतीने तुम्हाला पॅरेग्राफ बनवायचा असतो. शिवाय त्या पॅरेग्राफमधून तुम्हाला काय समजलं ते ॲट द एंडला तुम्हाला लिहावं लागतं ॲज अ मॉरल. ओके, की आणि तुम्हाला हेडिंगसुद्धा द्यावं लागतं, टायटलसुद्धा द्यावं लागतं त्या पॅरेग्राफला, शीर्षक. ओके, शीर्षकसुद्धा द्यावं लागतं. मग हे सगळं कधी होईल, जेव्हा तुम्ही ते पॅरेग्राफचे दिलेले पॉईंट्स जे असतील ते पॉईंट्स व्यवस्थित वाचायचे, त्यानंतर ते पॉईंट्स एकमेकांशी रिलेट करायचे, म्हणजेच युनिटी. ओके, ते पॉईंट्स एकमेकांशी जेव्हा तुम्ही रिलेटेड कराल तेव्हा तुम्हाला पॅरेग्राफचं नाव सजेस्ट करता येईल, त्याशिवाय मॉरलसुद्धा लिहिता येईल. आणि युनिटी म्हणजे काय, तर तुम्ही ते पॉईंट्स एकमेकांशी रिलेट करायचे, एकमेकांशी त्या पॉईंटची जुळवाजुळव करायची, म्हणजेच युनिटी. ओके, नाव नेक्स्ट प्रिन्सिपल इज ऑर्डर. तर आता ऑर्डर म्हणजे काय तर बघूयात आपण. ऑर्डर, द सेकंड प्रिन्सिपल ऑफ पॅरेग्राफ कन्स्ट्रक्शन इज ऑर्डर. दुसरं प्रिन्सिपल काय आहे पॅरेग्राफ स्ट्रक्चरचं, तर पॅरेग्राफ कन्स्ट्रक्शनचं, तर ऑर्डर. पॅरेग्राफ कन्स्ट्रक्ट करत असताना म्हणजे पॅरेग्राफ बनवायचा असल्यानंतर दुसरी प्रिन्सिपल आहे ऑर्डर, दॅट इज लॉजिकल सिक्वेन्स. आता तुम्ही ऑर्डर म्हणजे तुम्हाला आज्ञा हा अर्थ इथं होत नाही, तर इथं काय आहे तर ऑर्डर म्हणजे लॉजिकल सिक्वेन्स, एक प्रकारचा सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय, एका गोष्टीनंतर दुसरी गोष्ट, दुसऱ्या गोष्टीनंतर बरोबर कोणती गोष्ट नंतर यायला पाहिजे, एका गोष्टीच्या पाठीमागं दुसरी गोष्ट जी असायला पाहिजे ती बरोबर लावणे, क्रम लावणे म्हणजे सिक्वेन्स. मग ऑर्डरचा इथे अर्थ घ्यायचा आहे
क्रम लावणे म्हणजे तुम्हाला जे काही पॉइंट्स मिळालेले असतात व्हॉट एवर द पॉइंट्स यू विल गेट यू हॅव टू अरेंज देम इन अ प्रॉपर सिक्वेन्स ऑर इन अ प्रॉपर ऑर्डर. काही वेळेला तुम्हाला जे पॉइंट्स दिलेले असतात ते पॉइंट प्रॉपर सिक्वेन्समध्ये नसतात. पहिल्यांदा एक पॉइंट दिला जातो, त्यानंतर मध्येच वेगळे पॉइंट असतात आणि दुसऱ्या नंबरला जो पॉइंट यायला पाहिजे तो वेगळ्याच बाजूला असतो. मग ह्यावेळी तुम्हाला काय करता पाहिजे, यू हॅव टू अरेंज देम इन अ प्रॉपर सिक्वेन्स. तुम्हाला ते जे काही दिलेले पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज करता आले पाहिजेत. नाव इव्हेंट्स मस्ट बी रिलेटेड इन ऑर्डर ऑर देअर ऑकरन्स. आता तुम्हाला जे काही इव्हेंट्स दिलं, इव्हेंट्स म्हणजे तुमचे जे काही पॉइंट्स असतील पॅराग्राफ रायटिंगचे, ते पॅराग्राफ रायटिंगचे पॉइंट्स तुम्हाला एका प्रॉपर ऑर्डरमध्ये प्रॉपर सिक्वेन्समध्ये का अरेंज करायचे असतात, बिकॉज दॅट थिंग ऑर दॅट इव्हेंट हॅज हॅपन इन अ सम मॅनर. तुम्हाला जो काही पॅराग्राफ रायटिंग करायचं असतं, मग पॅराग्राफ रायटिंग काही वेळेला तुम्हाला असं पण, फॉर एक्झाम्पल देते मी तुम्हाला, जर तुम्हाला फॉर एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला पॅराग्राफ असेल की राईट अ पॅराग्राफ हाऊ यू सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे, आता तुम्हाला असा जर पॅराग्राफ रायटिंग आलं असंही येऊ शकतो की तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये हाऊ यू सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे इन युअर स्कूल, राईट अ पॅराग्राफ अबाउट दॅट. म्हणजे तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डे कशाप्रकारे साजरा केला याबद्दल पॅराग्राफ लिहा. ओके, मग इन दॅट पॅराग्राफ रायटिंग यू हॅव टू समटाईम यू विल गेट पॉइंट्स लाईक फ्लॅग हॉस्टिंग, देन ऑनरिंग ऑफ गेस्ट, देन स्पीचेस, देन वॉट वी से दॅट मार्च पास्ट. ओके, मग अशा प्रकारे तुम्हाला पॉईंट्स मिळाले जातात की गेस्ट आले, फ्लॅग हॉस्टिंग झालं, पुन्हा मार्च पास्ट झालं, कवायत प्रकार झाले, एक्सेट्रा एक्सेट्रा, अशा प्रकारचे पॉईंट्स तुम्हाला मिळतील. मग ते पॉईंट्स तुम्ही काय करायचे, एका प्रॉपर ऑर्डरमध्ये, वी केम टू स्कूल ॲट 7 o'clock. ओके, आम्ही शाळेमध्ये 7 वाजता आलो, देन आफ्टरवर्ड्स वी लाईन अप ऑल टुगेदर, आम्ही सर्वांनी मिळून लाईन अप केले ॲज वी डिसाइडेड यस्टरडे बाय द मार्किंग. आम्ही आदल्या दिवशी मार्किंग केलं होतं, त्या मार्किंगप्रमाणे लाईन अप केलं. देन आफ्टरवर्ड्स अ टीचर केम, देन वी ग्रीट टू टीचर हॅपी इंडिपेंडन्स डे, टीचर ऑल्सो ग्रीट अस हॅपी इंडिपेंडन्स डे. त्यानंतर आमचे टीचर्स आल्यानंतर आम्ही टीचर्सला ग्रीट केलं हॅपी इंडिपेंडन्स डे, देन टीचर ऑल्सो ग्रीट अस, टीचर्सनी सुद्धा आम्हाला हॅपी इंडिपेंडन्स डे ग्रीट केलं. देन आफ्टरवर्ड्स द अरायवल ऑफ गेस्ट, अरायवल ऑफ गेस्ट म्हणजे गेस्ट आले, देन After that, what happens with the help of this given point, you can write paragraph. म्हणजे तुम्हाला जो काही पॅराग्राफ रायटिंग करायचं असतं ते एका ऑर्डरनी एका सिक्वेन्सनी करावं लागतं. मग तुम्हाला असं नाही करून चालत की आम्ही आलो त्यानंतर फ्लॅग हॉस्टिंग झालं, मग तुम्हाला पॉईंट दिलेला असतं स्टुडंट्स केम, फ्लॅग हॉस्टिंग, गेस्ट अरायवल, असे जर पॉईंट दिलेले असतील तर तुम्ही त्या दिलेल्या पॉईंटच्या अनुसार ॲज इट इज जर वाक्य बनवत गेलात तर त्याला सिक्वेन्स नसणार आहे. म्हणून ती दिलेली जे काही पॉईंट्स असतील ते दिलेले पॉईंट्स, गिवन पॉईंट्स, यू हॅव टू अरेंज इन अ प्रॉपर ऑर्डर ऑर प्रॉपर सिक्वेन्स. तुम्हाला ते दिलेले पॉईंट्स जे असतात ते तुम्हाला एका प्रॉपर ऑर्डरमध्ये प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज करावे लागतात आणि मग त्यानुसार सेंटेन्स बनवावे लागतात. मग आता सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागतं, रिलेट करावं लागतं. युनिटी म्हणजे काय तर एकता, तुम्हाला सगळे पॉईंट एकमेकांशी रिलेट करायचे. त्यानंतर ऑर्डर, त्यानंतर ते रिलेट, त्यानंतर त्या रिलेट केलेल्या पॉईंटला तुम्ही युनिटी या पॉईंटमध्येच काय करता, हेडिंग देता. बरोबर, तुम्हाला त्यातून मॉरल काय सांगायचं आहे ते सुद्धा तुम्ही सजेस्ट करता. आणि त्यानंतर ऑर्डर म्हणजे तुम्हाला तिथं सगळे पॉईंट एकमेकांशी कोणत्या पहिला कोणता पॉईंट, सेकंड नंबरला कोणता पॉईंट येणार तो एका प्रॉपर ऑर्डरमध्ये एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये तुम्ही लावता इन सेकंड टाइम. नाव द थर्ड इज व्हरायटी. तर व्हरायटी म्हणजे काय, तर विविधता. ओके, व्हरायटीचा मराठी अर्थ होतो विविधता. नाव हिअर व्हॉट इज मीन बाय व्हरायटी, लेट सी. अ थर्ड प्रिन्सिपल ऑफ पॅराग्राफ कन्स्ट्रक्शन इज व्हरायटी. पॅराग्राफ कन्स्ट्रक्शनचं थर्ड प्रिन्सिपल आहे व्हरायटी.
by which is mean that to avoid monotony. The paragraph of a composition should be different length and not always of the same sentence construction. तर आता व्हरायटी म्हणजे काय, तुमचा जो पॅरेग्राफ रायटिंग आहे त्या पॅरेग्राफ रायटिंगमध्ये ज्या प्रकारचा सब्जेक्ट असेल त्या प्रकारचे तुमचे सेंटेन्स वेगळे वेगळे असले पाहिजेत, ना की तुमचे सेंटेन्स प्रत्येक पॅरेग्राफला एकच असले पाहिजेत. प्रत्येक पॅरेग्राफला तुमचे सेंटेन्स एकच नसावेत, ते वेगळे वेगळे असावेत, म्हणून व्हरायटी. म्हणजे तुम्ही जे काही सेंटेन्स वापराल, काही वेळेला काही मुलांना सवय काय असते की एकच सेंटेन्स पुन्हा 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 रिपीट करणे, बरोबर की नाही. आणि फक्त एक सेंटेन्स जे आहे ते पहिल्या पॅरेग्राफमध्ये पहिल्या लाईनमध्ये जर बोललेलं असेल तर आफ्टर 3-4 लाईन अगेन इन द नेक्स्ट पॅरेग्राफ यू हॅव टू सम स्टुडंट्स रिपीट दॅट सेंटेन्स अगेन अँड मेनी मोर टाईम दे रिपीटेड द वन सेंटेन्स ओनली. खूप वेळेला एकच सेंटेन्स रिपीट केलं जातं, मग तसं बिलकुल करायचं नाही. यू शुड नॉट रिपीट द एनी सेंटेन्स, यू शुड हॅव राईट द सेंटेन्स इन अ व्हरायटी. तुम्हाला सेंटेन्स हे खूप वेगळे वेगळे लिहायला असले पाहिजेत, म्हणजेच व्हरायटी. नाव पुन्हा एकदा सांगते, आता हे 3 पॉईंट्स जे आपण बघितले, प्रिन्सिपल्स ऑफ पॅरेग्राफ रायटिंग, आता तुम्ही या 3 पॉईंट्सच्या मदतीने पॅरेग्राफ लिहू शकता. पॅरेग्राफ रायटिंगमध्ये तुम्हाला देर आर 2 वेज ऑफ पॅरेग्राफ रायटिंग. पॅरेग्राफ रायटिंगचे 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे तुम्हाला फक्त सब्जेक्ट दिला जातो, ओके, हा झाला पॅरेग्राफ रायटिंगचा पहिला प्रकार. आणि दुसरा म्हणजे ओनली यू विल गेट द पॉईंट्स. काही वेळेला तुम्हाला फक्त पॉईंट्स दिले जातात अँड विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स यू शूड हॅव मेक अ पॅरेग्राफ राईट, अ प्रॉपर पॅरेग्राफ रायटिंग. तुम्हाला दिलेल्या पॉईंट्सच्या मदतीने एक प्रॉपर पॅरेग्राफ रायटिंग करावं लागतं, हा झाला दुसरा प्रकार. अँड द फर्स्ट वॉज यू शूड यू विल गेट द टॉपिक अँड विथ द हेल्प ऑफ गिवन टॉपिक यू हॅव टू राईट अ पॅरेग्राफ. नाव फॉर द बोथ पॅरेग्राफ रायटिंगमध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिला असेल तरीही आणि जर का पॉईंट्स दिले असतील तरीही देर आर दीज 3 प्रिन्सिपल्स आर यूजफुल. आता तुम्हाला ज्यावेळेस दोन्ही सब्जेक्ट असतात, दोन्हीपैकी एकच असतो पॅरेग्राफ रायटिंग, तुमच्या पेपरमध्ये दोन्ही ॲट अ टाईम नाही दिले जातात, दोन्हीपैकी एक लिहायचा असतो, बरोबर, मग त्यावेळी हे तिन्ही प्रिन्सिपल्स आर हेल्पफुल फॉर यू. फर्स्ट इज युनिटी. इन दिस यू इन द फर्स्ट पार्ट ऑफ पॅरेग्राफ रायटिंग इज वॉट, की यू विल गेट अ सब्जेक्ट. पॅरेग्राफ रायटिंगचा पहिला भाग म्हणजे काय, तर तुम्हाला सब्जेक्ट मिळेल. मग सब्जेक्ट मिळाल्यानंतर यू विल नॉट हॅव एनी मोर थिंकिंग ॲबिलिटी दॅट की यू हॅव टू राईट अ हेडिंग. आता तुम्हाला अजून विचार नाही करावा लागणार, बरोबर की नाही. जर तुम्हाला सब्जेक्ट ऑलरेडी दिलेला असेल तर तुम्हाला हेडिंग काय द्यायचं याबद्दल विचार नाही करावा लागणार, बरोबर. सो यू विल गेट ऑटोमॅटिकली द हेडिंग फॉर द पॅरेग्राफ. देन आफ्टर दॅट यू हॅव टू रिकग्नाइज दॅट विच पॉईंट शुड आय राईट. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला कोणते पॉईंट, आता तुम्हाला तिथे पॉईंट दिले जात नाहीत, बरोबर, मग तिथं तुम्ही स्वतःचे पॉईंट रफली बनवू शकता की काय काय पॉईंट्स मी लिहू शकतो, रफली बनवायचे, ओके. मग ते रफली पॉईंट जेव्हा तुम्ही बनवता त्यावेळेस ते एकमेकांशी युनिटेड असले पाहिजेत, एकमेकांशी ते रिलेटेड असले पाहिजेत, ना की ते वेगवेगळे असले पाहिजेत. ते वेगवेगळे नसावेत, ते एकमेकांशी रिलेटेड पॉईंट असावेत. ते पॉईंट बनवल्यानंतर ॲट द एंड तुम्ही की लाईन काय देता, की लाईन म्हणजे काय थोडक्यात मॉरल, ओके, म्हणजे त्या किंवा तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच असेल किंवा मॉरल असेल किंवा की लाईन असेल, म्हणजे तुम्हाला त्या पॅरेग्राफमधून काय शिकवण द्यायची थोडक्यात, ओके, एखादी की लाईन किंवा पॉझिटिव्ह अप्रोच असेल, मग तोसुद्धा तुम्ही ॲट द एंडला लिहायचा असतो. ते सगळं तुम्ही पहिल्यांदा डिसाईड करायचं, हेडिंग काय द्यायचं, कोणते पॉईंट्स पहिल्या. आता पॅरेग्राफ रायटिंग म्हणजे तुम्हाला एकाच पॅरेग्राफमध्ये संपत नाही, 5-6 लाईनचा पॅरेग्राफ झाल्यानंतर पुन्हा एक पॅरेग्राफ तुम्हाला करावा लागतो, बरोबर. मग पहिल्या पॅरेग्राफमध्ये कोणते पॉईंट्स आले पाहिजेत, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये कोणते पॉईंट्स आले पाहिजेत, कोणत्या कोणत्या पॉईंट्स मला ह्या पॅरेग्राफ रायटिंग दिलेल्या सब्जेक्टमध्ये कोणत्या कोणत्या पॉईंट्सचा वापर झाला पाहिजे, विच पॉईंट्स शुड आय राईट फॉर दिस पॅरेग्राफ रायटिंग, दॅट यू हॅव ऑल
फर्स्ट डिसाइडेड. ओके, पहिल्यांदा तुम्हाला हे सर्व डिसाइड करायचं. देन ऑर्डर, देन आफ्टर दॅट यू शुड हॅव अरेंज द गिवन पॉईंट्स ऑर द मेक पॉईंट्स इन अ प्रॉपर ऑर्डर. मग आता तुम्हाला जर पॉईंट्स मिळालेले असतील तर ते मिळालेले पॉईंट्स किंवा तुम्ही बनवलेले पॉईंट्स ते एका प्रॉपर ऑर्डरमध्ये, प्रॉपर सिक्वेन्समध्ये क्रमाने लावून त्याची वाक्य बनवायचीत. ओके, क्रमाने लावून त्याची वाक्य बनवून पॅराग्राफ रायटिंग तयार करायचं. हेडिंग ऑलरेडी तुम्ही दिलेले, ऑर्डरमध्ये तुम्हाला पॉईंट्सच्या मदतीने वाक्य बनवत जायचं एका प्रॉपर क्रमाने, एका प्रॉपर सिक्वेन्सने. ओके, अँड देन व्हरायटी. व्हाईल मेकिंग दिस पॅराग्राफ यू शुड हॅव कीप इन युअर माइंड द सेंटेन्सेस शुड बी इन व्हरायटी. तुम्हाला पॅराग्राफ रायटिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक सेंटेन्स हा वेगळा असला पाहिजे. कोणतंही सेंटेन्स, प्रत्येक सेंटेन्स प्रत्येक वेळेला रिपीटेड नसावं. द सेंटेन्सेस शुड बी इन व्हरायटी. सेंटेन्सेस हे व्हरायटीजमध्ये असले पाहिजेत. नाव दीज आर द थ्री प्रिन्सिपल्स ऑफ पॅराग्राफ रायटिंग. आता पॅराग्राफ रायटिंगचे हे तीन प्रिन्सिपल्स आहेत. तुम्हाला आय विल गिव्ह यू नोट्स ऑफ पॅराग्राफ रायटिंग, सो यू विल गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द पॅराग्राफ रायटिंग ॲज वेल ॲज द एक्झाम्पल्स ऑफ पॅराग्राफ रायटिंग ऑल्सो. थँक्यू.